भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुए ने आज नागपुर में पत्रकारों से विविध मुद्दों पर संवाद साधा। इस दौरान पत्रकारों द्वारा किए गए सवाल पर बोलते हुए बावनकुए बोले कि संजय राउत हर रोज झूठ बोलते हैं। उन्होंने हाल ही में एक टिप्पणी की थी कि मध्य प्रदेश में मुख्यमंत्री माझी लाड़की बहन योजना बंद है, लेकिन कल ही हमने मध्य प्रदेश के मुख्यमंत्री मोहन यादव जी का बयान देखा कि 1,03,00,000 महिलाओं के लिए मुख्यमंत्री लाड़की बहन योजना सुचारू रूप से चल रही है और मध्य प्रदेश में संजय राउत के खिलाफ मामला दर्ज किया गया है। संजय राउत रोज सकाडी खोटारडेपना करता। या खोटारडेपणाचा एक नमुना असा आहे की संजय राऊतांनी म्हटलं की मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद आहे। मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादवजी यांनी 1,30,00,000 महिलांना आमच्या बहिणींना योजना सुरळीतपणे सुरू आहे याबद्दलचं त्यांचं विधान काल आपण बघितलं आणि मध्य प्रदेश मध्ये तर संजय राऊतवर गुन्हा दाखल झाला की संजय राऊत हे खोटारडेपणा करतायत। गुन्हाच दाखल झाला संजय राऊतवर। खरं तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही बंद करू असं काँग्रेस पार्टी म्हणताय। महाराष्ट्रात सरकार काँग्रेसचं आलं तर आम्ही योजना बंद करू असे सुनील केदार, विजय वडेट्टीवार आणि प्रणिती शिंदे बोलल्या। महाराष्ट्रात आमचं सरकार आहे, योजना सुरू झाली आणि आमचं सरकार पुढे 5 वर्ष योजना सुरू राहणार आहे। पण ज्या ज्या ठिकाणी काँग्रेसचं सरकार आले, कर्नाटकमध्ये योजना बंद केली, तेलंगणामध्ये योजना बंद केली, आसाम हिमाचल प्रदेशमध्ये योजना बंद केली, संजय राऊत यांनी कर्नाटकबद्दल बोललं पाहिजे, तिथे काँग्रेस पार्टीने योजना बंद केली आहे, हिमाचलमध्ये बंद केली आहे, तेलंगणामध्ये बंद केली आहे। पण हा खोटारडेपणा काल उघड झाला। आमचे मुख्यमंत्री मोहन यादवजी यांनी स्पष्ट सांगितलं संजय राऊतचा खोटारडेपणा करतायत आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे। खरं तर असा विस्फोटक बयान करून जनतेशी खोटं बोलणे, त्यांना धडा शिकवलाय जनतेने खोटं बोलण्याबद्दल। हरियाणामध्ये धडा शिकवलाय खोटारडेपणाचा आणि पुन्हा हे महाराष्ट्रात खोटारडेपणा करतील तर महाराष्ट्राची जनता सुद्धा महाविकास आघाडीला खोटारडेपणा महाविकास आघाडीचा खोटारडेपणा उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही। महाराष्ट्रात सुद्धा महायुतीला मजबूत जनता करेल, आमच्या लाडक्या बहिणी करेल आणि आमच्या लाडक्या बहिणीच्या योजनेबद्दल जे महाविकास आघाडीचा स्टँड आहे की महाराष्ट्रात जर महाविकास आघाडी तर आम्ही मुख्यमंत्री लाडकी बहिणा बंद करू, खरं तर आमच्या लाडक्या बहिणीच महाविकास आघाडीच्या नेत्यांना झोडपून काढणार आहे।